निपाणीत शाळकरी मुलाचा दगडाने ठेचून निर्गुण खून या घटनेने निपाणीसह परिसरात खळबळ येथील देवचंद महाविद्यालयासमोरील बाळूमामा नगरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या दरवाजाजवळ पंधरा वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलाचा निर्गुण खून झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली साकीब समीर पठाण राहणार जुने संभाजीनगर वय पंधरा असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे नेमका खून कशामुळे झाला याचे कारण अद्यापही समजलेले नसून पोलीस तपास करीत आहेत या घटनेमुळे निपाणी व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की गुरुवारी सायंकाळी साकीब हा सायंकाळी साडेसात वाजता घरातून बाहेर पडला त्यानंतर तो घरी परतला नाही दुसऱ्या दिवशी राहत्या घरापासून काही अंतरावरील बाळूमामा नगरात एका इमारतीचे काम सुरू आहे या इमारतीच्या दरवाजापाशी साकीब हा रक्ताच्या धरोळ्यात मृत अवस्थेत पडलेला आढळून आला दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुलेंद डी एस पी गोपालकृष्ण गौडर सी पी आय बी एस तळवार शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमा देवी बसवेश्वरचे उपनिरीक्षक रमेश पोवार व गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणाचा तपास चालविला आहे तसेच बेळगाव येथून ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते साकिब एका नामांकित शिक्षण संस्थेत इयत्ता आठवीत शिक्षण घेत होता त्याचे वडील गोकुळ शिरगाव एम आय डी सी येथे काम करतात तर आई मजुरीच काम करते या घटनेची नोंद शहर पोलीस स्थानकात झाली असून पुढील पोलीस प्रशासन करत आहे